नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत आहेत आणि त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी जे एक लेक्चर दिलं होतं मध्यंतरी त्या लेक्चर दरम्यान त्यांनी भारतातल्या लोकशाहीविषयी नरेंद्र मोदी यांच्या सरकारविषयी आणि एकूणच त्यांचं जे काही लोकशाहीमध्ये गळचेपी होते राहुल गांधींची त्याविषयीसुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि त्यावरून मग भारतामध्ये गदारोळ निर्माण झाला आणि अजूनही त्याची त्याचे पडसाद जे आहे ते उमटताना आपल्याला दिसत आहेत अधिवेशनादरम्यान म्हणजे संसदेचं जे अधिवेशन सुरू आहे त्या दरम्यानसुद्धा त्याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसून येत आहेत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी होते आणि राहुल गांधी हे मला संसदेमध्ये येऊन या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यायचे अशी भूमिका घेत आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर वरुण गांधी जे राहुल गांधींचे भाऊ आहेत तर त्यांची भूमिका जी आहे ती थोडीशी वेगळी आहे त्या भूमिकेमुळे राहुल गांधींची भूमिका नेमकी कशी आहे आणि वरुण गांधींची भूमिका कशी आहे याची तुलना व्हायला लागली वरुण गांधी यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना ज्या विषयावर लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं तो विषय होता की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती योग्य दिशेने सुरू आहे का याविषयी बोलायचं होतं पण वरुण गांधी यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी मात्र ते आमंत्रण नाकारलं आणि आपण या ठिकाणी जाणार नाही या संदर्भात किंवा या विषयावर आपण तिथे बोलणार नाही अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली त्या संदर्भातला ट्विट त्यांनी केलं आणि सांगितलं आणि त्याच्यामागचं चा कारणसुद्धा त्यांनी त्याच्यात ते लिहिलं की भारतामध्ये जी काही धोरणं आहेत जे कोणतं सरकार असेल ते जी काही धोरणं राबवत असेल ती धोरणं राबवत असताना त्याविषयी टीका करणं त्याचं विश्लेषण करणं त्यावर आपलं मत मांडणं अगदी टोकाचं का असे ना हे मत मांडण्याची पूर्ण मुभा भारता आहे भारतामध्ये भारतामध्ये विविध मंच आहेत व्यासपीठ आहेत ज्या ठिकाणी जाऊन आपण या धोरणांविषयी बोलू शकतो भारतातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलू शकतो वेगवेगळ्या निर्णयांविषयी बोलू शकतो सरकारवर टीका करू शकतो सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो त्याला विरोध करू शकतो हे सगळं करण्यासाठी भारतात पूर्णपणे आपल्याला मुभा आहे अनेक स व्यासपीठं त्यासाठी उपलब्ध आहेत त्यामुळे भारतामध्ये कुठेही गळचेपी होते अशातला प्रश्न नाही असंच त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे एखाद्या विषयावर भारताशी संबंधित एखाद्या विषयावर जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण भारतातच बोलू त्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन एखाद्या भाषणामध्ये सहभागी होण्याची किंवा तिथे जाऊन भारताच्या विरोधात बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलं म्हणजे खरं तर वरुण गांधी हे जरी भारतीय जनता पक्षाचे खासदार असले तरी गेल्या काही काळामध्ये आपण पाहतोय की वरुण गांधी हे वारंवार भारतीय जनता पक्षावर किंवा केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करताना दिसलेले आहेत त्यांच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली अगदी अग्निवीरसारखी योजना आहे त्याच्यावर त्यांनी टीका केली ते टीका करत असताना अर्थातच भारतीय जनता पक्ष पक्षामधले जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते टीकेचे लक्ष बनलेले आहेत पण असं असताना त्यांनी कुठली अशी भूमिका घेतली नाही की चला आपल्याला ले तिकडे लेक्चरला बोलवलेलं आहेच तर ऑक्सफर्डमध्ये जाऊन भारताची बदनामी करूया नरेंद्र मोदींची बदनामी करूया भारतीय जनता पक्षाची बदनामी करूया सरकारची बदनामी करूया अशी कोणती भूमिका त्यांनी घेतली नाही ते त्यांना करता आलं असतं तिकडे जाऊन जे ती टीका ती इथे करतायत तीच जाऊन ती तिकडे ती करू शकले असते पण त्यांनी त्याला नकार दिला आणि आपण अशा पद्धतीची कोणती टीका करणार नाही त्यांनी भूमिका घेतली आणि त्याच्यातून दिसून येतं की राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यात काय फरक आहे भलेही ते दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे असले भलेही राहुल गांधी हे काँग्रेसचे नेता आहेत आणि वरुण गांधी हे भारतीय जनता पक्षाचे नेता आहेत तरी देखील वरुण गांधींची आत्तापर्यंतची भूमिका केंद्र सरकारच्या विरोधातली ही पाहता त्यांनी बोलणं अपेक्षित होतं पण ते गेलेले नाहीत आणि हीच खरी तर योग्य भूमिका आहे की भारतामध्ये तुम्हाला सगळे व्यासपीठ उपलब्ध आहेत तुम्ही वेगवेगळ्या सभांमधून बोलत बोलत असता बोलू शकता तुम्ही तुमच्या बैठका घेऊ शकता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची तुमच्या समर्थकांची बैठक घेऊन तिथे तुम्ही टीका करू शकता संसद किंवा विधीमंडळ ही तर माध्यमं आहेतच इथूनही तुम्ही टीका करत असता करण्याची पूर्ण संधी असते पूर्ण मुभा असते असं असताना तुम्हाला मग परदेशात जाऊन किंवा दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगणं की आपला देश कसा मागासलेला आहे आपल्या देशात कशी लोकशाहीची हत्या होते आपल्या देशामध्ये कसं आपल्याला बोलूच दिलं जात नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही आहे सगळ्या संस्था कशा विकल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीची विधानं ही करण्याची गरज काय जी विधानं तुम्ही इथे करतात राहुल गांधी तर रोज ट्विटरवर सगळ्या पद्धतीच्या भूमिका रोज मांडत असतात ज्या भूमिका त्यांनी केम्ब्रिजमध्ये मांडल्या असं नाही की राहुल गांधी केम्ब्रिजमध्येच बोलले आणि इथे त्यांना बोलू दिलं जात नाही भारत जोडो यात्रा झाली आत्ता तीन हजार सातशे किलोमीटर अंतर त्यांनी कापून दाखवलं त्या प्रत्येक वेळेला जिथे जिथे ज्या राज्यात ते गेले तिथे जाऊन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी सावरकरांवर टीका केली आर एस एसवर केली मग ही करण्याची मुभा त्यांना होतीच त्यांना कोणी अडवलं नाही की त्यांची यात्रा कुठे रोखली गेली नाही उलट सगळ्या प्रकारचं संरक्षण दिलं गेलं मग नेमकं राहुल गांधींना काय म्हणायचं आहे राहुल गांधी जेव्हा जातात परदेशात आणि लेक्चर देतात आणि सांगतात लोकतंत्र जे आहे ते धोक्यात आलेलं आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे माझा माईक बंद केला जातो मला बोलू दिलं जात नाही आमच्या इकडच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आर एस एस आणि भाजपानी ही जी काही भूमिका आहे ही तुम्ही परदेशात जाऊन का मांडता मग ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी आमच्या या सगळ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे हे विधानसुद्धा ते करतात मग तुम्ही यापेक्षा का अधिक काय लोकशाही तुम्हाला पाहिजे ही, ही विधानं तुम्ही करता बाहेर जाऊन आणि भारतामध्ये सुद्धा करता याच्यापेक्षा आणखी किती तुम्हाला सूट द्यायला पाहिजे आणखी किती सवलत पाहिजे काय नेमकी अपेक्षा आहे की तुम्हाला आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कडेवर घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करणार एवढी पण मुभा द्या आता एवढी सवलत हवी आहे का तुम्ही नेमकी काय लोकशाहीची अपेक्षा आहे लोकशाहीची व्याख्या तरी काय राहुल गांधींची हे कळायला मार्ग नाही किंवा त्यांना ते कळत नाहीये किंवा त्यांना जे कोणी लोकशाहीची व्याख्या सांगतायत ते चुकीची व्याख्या सांगतायत आणि तीच खरी व्याख्या असं त्यांना वाटते तेव्हा हा फरक राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यात आहे मागच्या वेळेला राजदीप सरदेसाईने सॅम पित्रोडा यांची एक मुलाखत घेतली ते सुद्धा काँग्रेसचे समर्थक आहेत नेते आहेत ते म्हणाले की राहुल गांधींनी जर जा परदेशात जाऊन भारताविषयी काही चुकीचं बोललं असतील किंवा विरोधात बोलले असतील तर त्यात काय काय वाईट आहे काय समस्या आहे नेमकी का बोलू नये बाहेर भारताच्या बाहेर जाऊन भारताबद्दल भारताच्या विरोधात बोलायला काय हरकत आहे आणि अमेरिका आणि ब्रिटन यांना पुढाकार घेण्यास सांगितलं असेल लोकशाही वाचवण्यासाठी भारतातली तर त्यात तरी काय वाहूक आहे हा केवळ भारताचाच प्रश्न नाही तर जगाचा प्रश्न आहे तर त्यांच्या या सगळ्या उत्तरामधनं काही कळत नाही कारण त्या उत्तरामध्ये काहीच उत्तरा दम नाही आहे पित्रोडा यांच्या पण अर्थात राहुल गांधींसारखीच विधान आहेत ती मुळात भारतामध्ये कधी आपण पाहिलंय का की जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका काय करतोय अमेरिकेची प्रगती होते की नाही किंवा लंडन मधल्या कुठल्या राष्ट्राध्यक्षाच्या येण्यामुळे ब्रिटनची काय अवस्था होते याचा विचार आपण करतोय का म्हणजे ऋषी सुनक आत्ता आहेत पंतप्रधान तर त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनची काय प्रगती होते का अधोगती होते याविषयी कोणती लेक्चर घेतली जातात का आपल्या इकडच्या विद्यापीठामध्ये किंवा अन्यत्र अगदी पाकिस्तानमध्ये पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे तिथे काय बदल झाला तर इम्रान खान आता गेले आणखी कोण आले तर त्या जागी ते का आले त्यांच्यामुळे पाकिस्तानची काय अवस्था होते याविषयी काय लेक्चर होतात का होत नाहीत पण आपले लोक मात्र जाऊन परदेशामध्ये भाषणं ठोकतात भारताची कशी वाईट अवस्था आहे भारत कसा मागासलेला आहे भा भारत कसा मागे चाललेला आहे जे त्यांना आवडतंच त्या लोकांना ते हवंच लोका आहे की अशा पद्धतीची विधानं भारतातल्या लोकांनी येऊन आपल्या इथे करावीत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये दुफळी माजावी ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम राहुल गांधींसारखी लोकं करतात त्यामुळे खरं तर राहुल गांधींनी माफी मागायलाच पाहिजे कारण इथे सगळी व्यासपीठं उपलब्ध असताना तुम्ही परदेशात जाता आणि भारताबद्दल काही म्हणाला येईल ते बोलता जे तुम्ही इथे बोलताच सगळ्या माध्यमातून राहुल गांधी टीका करत असता ट्विटरवरनं करता तुम्ही भाषणं करता तुम्हाला संसदेमध्ये येण्याची संधी आहे तुमचे लोक संसदेमध्ये बोलतायत तुमचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातून त्या माध्यमातून बोलतायत केंद्र सरकार टीका करतायत वर्तमानपत्रांमधून आहेत मग आणखी लोकशाही काय पाहिजे तुम्हाला त्यामुळे वरुण गांधी यांनी ही जी भूमिका घेतली आहे की ऑक्सफर्डमध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं असताना आणि नरेंद्र मोदी या विषयावर बोलायचं असताना त्यांनी ते टाळलं कारण भारतात त्यांना बोलता येतंय भारतात ते टीका भारता करतातच आहेत मग आता आणखी परत जाऊन बाहेर जाऊन आपण कशाला देशाचा अपमान करा देशाची बदनामी करा ते दे। हे त्यांनी ठरवलं त्यामुळे हा फरक राहुल गांधी आणि वरुण गांधींमध्ये आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे वरुण गांधींचं याबद्दल खरोखरच स्वागत करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद